नमस्कार, मी डॉक्टर शिवा रिवाक, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर आणि लातूर। विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करतोय। गेल्या BAMS चा पहिला जो राऊंड डिस्प्ले झाला, सिलेक्शन राऊंड जो जाहीर झाला, त्याच्यामध्ये आपण एक ऑलरेडी व्हिडिओ पब्लिश केलेला आहे की साधारण किती कॉलेज या पहिल्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट झाले नव्हते। जवळजवळ गव्हर्नमेंट आणि एडेडचे 5 आणि प्रायव्हेटचे 27 असे एकूण 32 कॉलेजेस या राऊंडमध्ये पार्टिसिपेट झाले नाही। म्हणजे 83 पैकी जवळजवळ 32 कॉलेज जर येणार नसतील तर अर्थात त्याचा कट ऑफ त्यामुळे बऱ्यापैकी वाढणार, म्हणजे फक्त 51 कॉलेजलाच अलॉटमेंट झाली। परंतु मग साधारण कट ऑफ काय होते, कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजला साधारण काय कट ऑफ होते किंवा प्रायव्हेट कॉलेजला काय कट ऑफ होते कॅटेगरी वाईज, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सॉरी। तर सुरुवात करूया आपण। नॉर्मली पहिले आपण गव्हर्नमेंट BAMS कॉलेजचे जे काही कट ऑफ आहे ते शेअर करूया, नंतर प्रायव्हेट कॉलेजचे शेअर करूया। तर SC कॅटेगरीच्या संदर्भाने आपण सुरुवात करूया। SC कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट BAMSला जो विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये ज्याला ॲडमिशन मिळालं तर त्याचा स्कोर होता 401, म्हणजे बऱ्यापैकी हायर साईडला हे कट ऑफ आहेत। ऑल इंडिया रँक होता त्याचा 1,77,601। त्यानंतर ST कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट MBBSला BAMSला मिळालेला जो विद्यार्थी होता BAMSला, तर त्याचे स्कोर होता 268 आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 381,159। म्हणजे SC आणि ST कॅटेगरी झाली। त्यानंतर VJ कॅटेगरी घेऊया आपण। VJ कॅटेगरीमध्ये जो गव्हर्नमेंट BAMSला लागलेला लास्ट ॲडमिटेड होता 453 मार्क्स त्याचे होते आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 1,23,685। त्यानंतर NT1 कॅटेगरी, इथे मात्र थोडासा कट ऑफ इतर कॅटेगरीच्या कम्पॅरिझनमध्ये बऱ्यापैकी कमी असतो, परंतु स्टील पहिल्या राऊंडमध्ये यांचाही कट ऑफ बऱ्यापैकी हायर साईडला आहे। इथे मात्र NT1 कॅटेगरीमध्ये 423 मार्क्सला गव्हर्नमेंट किंवा एडेड BAMS ते मिळालेलं आहे आणि ऑल इंडिया रँक होता 1,52,649। त्यानंतर NT2 कॅटेगरी, NT2 कॅटेगरीमध्ये मेजरली धनगर समाजाचे जे विद्यार्थी असतात ते मेजरली येतात आणि बऱ्यापैकी मोठा वर्ग याच्यामध्ये आहे आणि या कॅटेगरीमध्ये स्पर्धा पण भरपूर आहे। तर इथे 467 पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे गव्हर्नमेंट BAMSचा, 1,10,599 हा ऑल इंडिया रँक होता। सेम कॉम्पिटिशन सुद्धा NT3 कॅटेगरीमध्ये पण असते। NT3 मध्ये प्रामुख्यानं वंजारी समाजाचे विद्यार्थी येतात आणि इतरही काही 1-2 कॅटेगरी आहे याच्यामध्ये। तर इथे 461 विद्यार्थी प्लेस झालेत, 1,16,023 हा ऑल इंडिया रँक इथपर्यंत मुलांना ॲडमिशन मिळाले। त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये EWS कॅटेगरीसुद्धा असते, तर EWS कॅटेगरीमध्ये स्पेसिफिकली सांगायचं झालं तर 467 BAMS गव्हर्नमेंट किंवा एडेडला ॲडमिशन मिळाले, ऑल इंडिया रँक होता 1,10,967। मग OBC कॅटेगरी, जिथं मोठा वर्ग आहे, जवळजवळ 346 जाती महाराष्ट्रामध्ये OBC आहे, तर इथे 464 ॲडमिशन मिळालेले आहेत आणि ऑल इंडिया रँक होता 1,13,497। म्हणजे OBC कॅटेगरीमध्ये इथपर्यंत ॲडमिशन मिळाले। आणि फायनली ओपन कॅटेगरी, तर ओपन कॅटेगरीमध्ये 470 विद्यार्थी प्लेस झालेला आहे आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 1,08,645। तर हे सगळं आपण जनरल कॅटेगरीच्या संदर्भाने बोललो। यापेक्षा प्लस 1-2 मार्कांनी जे येतं वुमेन कॅटेगरीचे कट ऑफ जे येतं, काही ठिकाणी कमी आहेत, काही ठिकाणी बरोबरीच आहेत, काही ठिकाणी 1-2 मार्कांनी जास्त मार्कांनी मुली लागलेल्या आहेत। सो त्यानंतर आपण जाऊया प्रायव्हेट BAMS कॉलेजच्या कट ऑफच्या संदर्भाने। प्रायव्हेट कॉलेजमध्ये SC कॅटेगरीमध्ये आत्तापर्यंत जे पहिला राऊंड झालेला होता त्याच्यामध्ये ॲडमिशन मिळाले 354 जणांचा स्कोर होता, म्हणजे 354 ॲडमिशन मिळाले आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता 236,219। म्हणजे बऱ्यापैकी कट ऑफ पहिल्याच राऊंडमध्ये SC कॅटेगरीचा कमी आलेला आहे। त्यानंतर ST कॅटेगरीमध्ये 223 मार्क्सपर्यंत जे इतर मुलं BAMSला पहिल्या राऊंडमध्ये प्लेस झालेत
आणि ऑल इंडिया रँक होता 4,80,606। त्यानंतर विजे कॅटेगरीमध्ये 374 पर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळाले पहिल्या BMS राऊंडमध्ये प्रायव्हेट कॉलेजला। ऑल इंडिया रँक होता 236,219। त्यानंतर MT1 कॅटेगरीमध्ये 370 पर्यंत जे इतर प्रायव्हेट कॉलेजेसला विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले। ऑल इंडिया रँक होता 215,887। त्यानंतर MT2 कॅटेगरी 377 पर्यंत या कॅटेगरीचे मुलांचे ॲडमिशन्स झालेले आहेत MT2 कॅटेगरीमध्ये आणि 205,883 हा ऑल इंडिया रँक आहे। त्यानंतर MT3 कॅटेगरी म्हणजे MT D कॅटेगरी 378 मार्क्सपर्यंत जे आहेत या कॅटेगरीच्या मुलांना ॲडमिशन मिळालेले आहेत 204,693 हा त्यांचा ऑल इंडिया रँक होता। यानंतर आपण वळूया OBC कॅटेगरीकडे। OBC कॅटेगरीमध्ये 374 मार्क्सपर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेत। ऑल इंडिया रँक होता 209,503। त्यानंतर ओपन कॅटेगरी आहे 376 मार्क्स आणि ऑल इंडिया रँक आहे 207,334। तर मोठ्यामोठी आपण असं म्हणू शकतो की जे ओपन EWS OBC कॅटेगरी साधारण 375 आसपास इन्क्लुडिंग MTC आणि MT D कॅटेगरी 375 आसपास हे मुलं लागलेले आहेत आणि पर्टिक्युलरली SC बाबतीत 350 रेंज आहे आणि ST संदर्भाने 225 जे इतर मुलं प्रायव्हेट कॉलेजला लागले असं आपण एक 22 सांगू शकतो। आणि ही जी फिगर आहे ही ॲक्च्युअल फिगर आहे सिलेक्शन लिस्टमध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळेल लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता त्या संदर्भात। सेम प्रायव्हेट कॉलेजला वुमेन कॅटेगरीमध्ये पण एखाद दोन मार्काचा प्लस मायनस फरक आहे। मोस्टली बऱ्याच ठिकाणी इक्वल स्कोरचेच विद्यार्थी लागलेले आहेत। एखाद दुसऱ्या केसमध्ये एक दोन मार्क प्लस आहेत किंवा कमी आहेत। म्हणजे मोठा मोठी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसला जो लोएस्ट लागला आहे SC आणि ST सोडलं तर 375 आसपास मुलं लागलेत आणि गव्हर्नमेंटमध्ये जर आपण विचार केला म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस SC आणि ST सोडलं तर 460 ऑनवर्ड्स मुलं पहिल्या राऊंडमध्ये लागले असं आपण म्हणू शकतो। सो एक अतिशय महत्त्वाचा विषय होता। पालकांचे बरेच पालकांचे मेसेज होते मला पर्सनली की सर थोडंसं कट ऑफच्या संदर्भाने थोडं गाईड करा की आतापर्यंत पहिल्या राऊंडमध्ये कुठपर्यंत ॲडमिशन मिळाले। तर आपण हा व्हिडिओ त्यासाठी शेअर करतोय। परंतु एक गोष्ट याच्यामध्ये अजून एक लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये एकूण 32 कॉलेजेस पार्टिसिपेट झालेली आहे। जवळजवळ काल मी तुम्हाला त्याची संख्या पण सांगितली साधारण 1800 आसपास सीट्स पहिल्या राऊंडमध्ये या कॉलेजेसच्या उपलब्ध झालेली आहे। मोस्ट प्रॉबेबली यातले काही कॉलेजेस सेकंड राऊंडमध्ये येतील आणि जे काय उरतील समजा जे कुठल्याही कारणास्तव त्यांचं प्रोसेसमध्ये काही अडचण आलेली असेल तर ते कॉलेजेस जे येतं थर्ड राऊंडला आपल्याला उपलब्ध होतील राऊंडमध्ये। आता याच्यामधनं आपण काय घ्यायचं आता किती मार्कापर्यंत कट ऑफ खाली येईल। आता मी एक पालकांमध्ये कसं मिसअंडरस्टँडिंग होते त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो। मी व्हिडिओ बनवला होता ACPM धुळेचं कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये आलं नाही MBBSचं आणि त्यांना अलॉटमेंट झाली नाही म्हणून किंवा आपण BMSचे पण कॉलेजला अलॉटमेंट झाली नाही म्हणून व्हिडिओ बनवला होता। तर याचा अर्थ चुकीचा घेतला गेला काही पालकांकडनं। त्यांना वाटलं मुलंच नाही भेटले म्हणून कॉलेजला ॲडमिशन नाही मिळालं असं नाही आहे। शासनाकडून जे दरवर्षीचे काही इन्स्पेक्शन होतात सेंट्रल एजन्सीज असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे एजन्सीज असतील त्यांचे जे काय रिसर इन्स्पेक्शन होतात त्या इन्स्पेक्शनमध्ये जर काही त्रुटी आढळली तर कॉलेजला त्याची पूर्तता करावी लागते। पूर्तता झाल्यानंतर रिइन्स्पेक्शन होतं आणि मग रिइन्स्पेक्शन झाल्यानंतर त्या कॉलेजला रिसर अलॉटमेंट होते म्हणजे शासनाकडून सीट अलॉट होतात। तर अशा संदर्भाने आपण ते अलॉटमेंट झाली नाही असं सांगितलं होतं। काही पालकांनी त्याचा एकदम उलटा अर्थ घेतला। उलटा अर्थ असं घेतला की एवढ्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं नाही म्हणजे कट ऑफ आता खूप कमी येणार आहे आणि आपल्याला 170 BMS मिळेल। कृपया असा गैरसमज करून घेऊ नका। किंवा एकाने तर हाईट केली म्हणजे आता आम्हाला ACPM धुळ्याला ॲडमिशन मिळायचा मार्क मोकळा झाला 167 मार्क होते कसं मिळेल। अजून 500 मिळालेलं नाही आहे। 502 वेटिंगला आहे सेमी गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायला वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार। सो व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित बघणं गरजेचं आहे कारण चुकीचं माहिती शक्यतो मी फार क्लिअर आणि सोप्या भाषेत समजून सांगत असतो परंतु बऱ्याचदा व्हिडिओ थोडासाच ऐकला जातो किंवा व्यवस्थित न समजून घेतल्यामुळे बऱ्याचदा गैरसमज होतात। सो असं होणार नाही म्हणजे ACPM धुळेचं कॉलेज पुढच्या राऊंडमध्ये आलं
म्हणून डायरेक्ट कट ऑफ 170 वर वगैरे काही येणार नाही. एखाद दोन मार्काचा फरक पडेल, कारण पूर्ण महाराष्ट्रातले मुलं एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत. कित्येक मुलं आहेत, आता माझ्याकडे 502 कॅटेगरीची मुलगी लागली, एमटी डॉटची 501 मुलीला अजून ऍडमिशन मिळाली. हालांकि 503 पर्यंत पहिल्याच राऊंडमध्ये एमबीबीएसच्या 503 पर्यंत कट ऑफ आलेले होते. हे एक एक्झाम्पल झालं. असं प्रत्येक कॅटेगरीमध्ये आहे. ओबीसीचा 503 पर्यंत लागला, पण अजून 498 बाकी आहे. म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये फक्त एखाद दोन मार्कांनी कट ऑफ जो येतो कमी झालेला आहे. मॅक्झिमम जे आउटपुट दिसल, म्हणजे मेजर मुलांना जे ऍडमिशन मिळण्याचं जे काय संधी मिळेल ती आता या मॉपअपला मिळेल. जसं ऑलरेडी आपण शेअर केलेलं होतं की एमबीबीएसमध्ये पण आता सीट्स जे पहिल्या 2374 प्लस प्रायव्हेटच्या कॉलेजेसच्या सीट्स 22 काय जे सीट्स होते आपण सांगितलं होतं मागच्या राऊंडमध्ये. काल आता एमबीबीएसचा राऊंड संपलेला आहे. मोस्ट प्रोबेबली एक दोन दिवसामध्ये व्हॅकन्सी पोझिशन येईल किंवा चॉईस फिलिंगच्या संदर्भाने गाईडलाईन येईल. तर जसंही ते अपडेट येईल तुम्हाला शेअर केलं जाईल. बीएमएसचं पण आजचा ऍडमिशन घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्याही संदर्भाने चॉईस फिलिंगच्या संदर्भाने गाईडलाईन येईल, तर तीही तुम्हाला शेअर केली जाईल. अजून एक ॲडिशनल प्रश्न याच्यात कव्हर करतो, मग आपण व्हिडिओ थांबूया. बऱ्याच पालकांनी बीएमएसच्या कॉलेजला ॲडमिशन घेतलंय आणि ते म्हणतात की आम्हाला ते कॉलेज कंटिन्यू नाही करायचं किंवा आवडलं नाही किंवा काही कारणं सांगतात पालक. हरकत नाही, जे पण कारणं असतील, परंतु जर कॅन्सल करायचं असेल तर 30 तारीख म्हणजे आजची तारीख सायंकाळी 5 वाजेच्या आत तुम्ही ते कॅन्सल करू शकता. सेकंड राऊंडला परत चॉईस फिलिंग करू शकता. सेकंड राऊंडला नाही मिळालं तर मग मॉपअपलाही करू शकता, परंतु मिळालेलं ॲडमिशन हातात ठेवावं हे कधीही हिताचं आहे. अगदी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे काही पालकांना, तरीही त्यांना ते नको आहे असो हरकत नाही. प्रत्येक पालकाचा विद्यार्थ्याचा त्या गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा व्ह्यू असतो, त्याला आपण फार काही चॅलेंज करणार नाही किंवा चुकीचंही म्हणणार नाही, बरोबरही म्हणणार नाही. मिळालं तर घेतलं पाहिजे, एवढं मात्र निश्चितपणे आपण या ठिकाणी सांगूया. फायनली जे नेहमीच अपील करतो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. बघतात व्हिडिओ पण लाईक करत नाही, का करत नाही मला माहीत नाही. कदाचित माझ्या व्हिडिओमध्ये असे फार इकडून तिकडून ते कॅमेरे आणि ते लाईट बीट असं काही दिसत नसेल, कदाचित म्हणून आवडत नसेल. परंतु मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, माहिती देण्याचा चांगला प्रयत्न करतो, प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणून परत सांगतो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. आणि आपण पहिल्यांदा जर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.